हाय फ्रेंड्स, आज आपण इथं बिगिनर्ससाठी वरणभाताचं कुकर कसं लावायचं त्याची रेसिपी बघत आहोत. त्यासाठी घेतो आहे अर्धा कप तुरीची डाळ. ही स्वच्छ करून घेतली. आता ही 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ या पद्धतीने धुवून घ्यायची आणि डाळीपेक्षा 2 इंच वर अशी लेवल पाण्याची ठेवायची, म्हणजे आपली डाळ छान शिजते. त्याप्रमाणे 1/3 कप तांदूळ इथं घेतला, तोसुद्धा स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवायचा. आणि यालासुद्धा तांदूळापेक्षा व 2 इंच असं पाणी ठेवायचं, किंवा तुम्ही तांदूळापेक्षा दुप्पट पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता. आता कुकर घेऊन याच्यामध्ये पाण्याची लेवल ठेवायची 1 ग्लासाची. त्यानंतर धुतलेले डाळ आणि तांदूळ झाकण ठेवून शिजवायला ठेवायचे. त्याच्यामध्ये मीठ घालून छान झाकण ठेवायचं आणि कुकर बंद करायचं आणि 3 शिट्ट्या काढायच्या कुकरच्या. 3 शिट्ट्यानंतर हे पहा, आपला भात मस्त शिजून तयार आहे. वाव, इथं हा भातासाठी मी काळी मिरच तांदूळ वापरलेला आहे. डाळसुद्धा खूप छान शिजून तयार आहे, मस्त. आता ही बाहेर काढायची आणि स्मॅश करून घ्यायची चमच्यानेच या पद्धतीने. गरम गरम अशी चमच्याने पटकन स्मॅश होते. थोडीशी थंड झाली की मग स्मॅश करायला अवघड जाते. आता हे ट्रान्सफर करून घेऊया दुसऱ्या पॅनमध्ये. हे भांड्याला जी लागलेली डाळ असती उरलेली, तीसुद्धा आपण पाणी टाकून याच्यामध्ये घेऊयात. आता ही लो फ्लेमवर आपण हे वरण शिजवून घेऊयात आणि दुसरे कडे एका पॅनमध्ये 1/2 चमचा तेल कापायला ठेवले. त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, लसूण 4 ते 5 पाकळ्या बारीक करून, त्यानंतर कढीपत्ता, 2 लाल मिरच्या असा तडका तयार करून घ्यायचा. आणि आता आपलं हे वरणसुद्धा उकळत आलं आहे. याच्यामध्ये आपण आता लाल मिर्च पावडर 1/2 चमचा, चवीप्रमाणे मीठ. तर या लाल मिर्च पावडरवर आपला हा तडका टाकायचा, म्हणजे आपलं याची टेस्ट खूप सुंदर लागते. तर हा तडका मस्त मिक्स करून घ्यायचा आणि 2 ते 3 मिनटासाठी उकळू द्यायचं. आता या स्टेजला हे आपलं तयार आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. एन्जॉय. थँक्यू फ्रेंड्स.